सोलापूरचा युवक इंजिनियर राहुल बसवराज भरणपुरे यांनी तब्बल 2 वर्ष संशोधन करून चारचाकी गाड्यांमधील प्रदूषणाची तीव्रता कमी करण्यासाठी एक पार्ट बनवला आहे। या पार्टचं महत्त्व ओळखून त्याच्याकडून हा पार्ट भारतीय दिग्गज मोटर टाटा मोटर्स या कंपनीनं 13,52,00,000 रुपयांना विकत घेण्याचं ठरवलं आहे। राहुल यांनी बनवलेला हा पार्ट चारचाकी गाड्यांची दूषित हवा बाहेर फेकल्या जाणाऱ्या ठिकाणी म्हणजे सायलेन्सरजवळ बसवला जातो, त्यामुळे प्रदूषणात सरासरी 30% एवढी घट तर होतेच। याशिवाय गाडीचं मायलेजही सुधारतं अशी माहिती पत्रकार परिषदेमध्ये राहुल बुऱ्हाणपुरे यांनी दिली आहे। टेक्निकल भाषेत नाही सांगणार, ते सायलेन्सर मध्ये जाणारे धूर आहे, त्या धुरीला आपण रिसायकल केलं आहे। रिसायकल म्हणजे काय, पहिला हा ऑलरेडी ऑपरेट होता सिस्टीम मध्ये, पण त्याच्यामध्ये काय केलं, आपण फिल्टर केले। फिल्टर म्हणजे जे गॅसेस आहेत त्याला फिल्टर करून परत इंजिन मध्ये आपण पाठवलेलं आहे सोप्या भाषेत। मग त्याच्यामुळे काय होतं की गाडीचं मायलेज देखील वाढतं आणि इफिशियन्सी पण वाढते। इतके दिवस काय चाललंय, इतके दिवस आता पण चाललेला एक सिस्टीम आहे इजीआर सिस्टीम, ते की फक्त बाहेर नाही आतमध्ये इंजिन मध्येच घेत होतो पण फिल्टर करून घेत नाही, त्यामुळे पोल्युशन जो आहे तो ऍज इट इज पुढे कंटिन्यू होईल। या पत्रकार परिषदेस राहुल भरणपुरे, किशोर चंडक, संपत झळके, अतुल बावनटकर, बसवराज बुऱ्हाणपुरे आणि माऊली धामरे यांची उपस्थिती होती।